महाराष्ट्र न्यूज आणि निर्भीड पत्रकार संघाला सर्वप्रथम आज मी शुभेच्छा देतो। आज मी इथे येताना मला ज्या दोन तीन व्यक्तींची आठवण झाली तो उल्लेख करणं गरजेचं आहे, कारण ते दोन्ही व्यक्ती आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख आहेत। एक आहे संजय कदम आणि दुसरे आहेत पप्पू काळे, जे देवेंद्र काळे। ह्या दोन माणसांचा मी उल्लेख का करणार आहे, त्याला महत्त्वाचा उल्लेख असा आहे की पप्पू काळेची जी आई आहे ती काँग्रेसची कट्टर कार्यकर्ती, म्हणजे पप्पू पण त्याचा कट्टर काँग्रेसचा कार्यकर्ता, पण कट्टर कार्यकर्ते असूनही समाजसेवा काय असते ही जर कोणाकडनं शिकायची असेल तर ती पप्पूच्या आईकडनं शिकली पाहिजे। कारण मी कट्टर बी जे पीवाला, पप्पूची आई कट्टर काँग्रेसची कार्यकर्ती, आणि 90-91 साली आमच्या कुटुंबावरती एक मोठा प्रसंग आला। आमच्या मोठ्या भावाची नोकरी गेली होती आणि ती नोकरी गेल्यानंतर खरं तर काळेबाईंकडं कसं जायचं, कारण त्यांचा पक्ष वेगळा माझा पक्ष वेगळा, पण तरी पण आमचे वडील बोलले की दादाला बोलले दादा तू जा, आणि पप्पूची आईनी किमान 10 ते 15 फेऱ्या ह्या माझ्या दादाकरता मंत्रालयात फेऱ्या मारल्या। म्हणजे खरोखर सामाजिक कार्य काय असतं हे पप्पूच्या आईकडनं आम्हाला शिकायला मिळालं। आणि पप्पू हा जरी विचारसरणी पप्पूची आणि माझी वेगळी असली तरी पप्पू हा स्पष्ट वक्ता, म्हणजे कितीतरी वेळा पप्पू व्हॉट्सअपवरती मला मेसेज टाकतो, मला ते तो मेसेज टाकतो ते पटतं, पण काही गोष्टी अशा असतात की उघडउघड कबूल पण करता येत नाहीत, आणि त्यामुळे पटलं तरी गप्प बसायला लागतं। पप्पू बोलतो अरे तू काही बोलत नाहीस, अरे मी गप्प बसण्यातच माझा फायदा आहे बोलतो। त्यामुळे पप्पू हा एकदम म्हणजे स्पष्ट वक्ता, आणि पप्पूची आमची भले आम्ही दोघं एक वेगवेगळ्या पक्षात असलो तरी गेले 40 वर्ष आमची मैत्री आहे, 1, 2, 3 नाही तर मी 81 साली बदलापूरला राहायला आलो तेव्हापासून आम्ही तर काही त्यावेळेस शाळेतच होतो, तेव्हापासून जी आमची जी मैत्री आहे ती आमची आजपर्यंत मैत्री आहे। दुसरं संजय कदम यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर संजय कदमचे वडील आणि माझे वैयक्तिक संबंधच होते, पण संजय कदमचं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो। 2000 सालची निवडणूक प्रणिता ज्यावेळेला पहिल्यांदा निवडणूक लढली त्यावेळेला वातावरण एकदम तंग होतं। माझ्यासमोर जो उमेदवार होता तो आर्थिकदृष्ट्या शिकार सक्षम होता आणि तसा तो त्या फील्डमधलाच होता, म्हणजे जसा आत्ता एक माणूस गेला तसाच त्याच फील्डमधला होता। आणि मग आता पोरं आणायची कुठनं, पोरं आणायचं तर संजू माझ्यावर होता। संजू मला बोलला आणणं तुम्ही काय काळजी करू नका, मी पोरं घेऊन येतो। संजूनी 40 मुलं त्यावेळेला आणली, विठ्ठलवाडीवर ना 40 मुलं आणली, आणि ती 40 मुलं अशी इतकी प्रामाणिक होती ना की 1 रुपयाची त्यांची अपेक्षा नाही, पण आता आपल्याकडे आलेत तर आपण त्यांचं खाण्यापिण्याचं तरी बंदोबस्त करायला पाहिजे एवढंच काम होतं। पण ती 40 मुलं संजूनी जशी आणली तशी आम्ही त्यांची राहायची सोय पण व्यवस्थित करू शकलो नाही, झोपायची पण सोय व्यवस्थित करू शकलो नाही। मला तर वाटतं काही लोक रस्त्यावरच झोपले होते, पण ते इलेक्शन होऊचं संध्याकाळी 5-5:30 वाजेपर्यंत माझ्याबरोबर होते। ही संजूचे माझ्यावर असलेले उपकार आहेत आणि हे कधीतरी कबूल करायलाच लागतात। आज ती मला संधी आहे की संजू त्यावेळेला तू 2000 साली जी 40 पोरं दिलीस ती जर तू दिली नसतीस तर एखाद वेळेस चित्र वेगळं पण असतं आणि काही गोष्टी विसरायच्या नसतात। आणि त्यामुळे संजू हाही माझा चांगला मित्र आहे, माझ्या अडचणीला मला त्यांनी मदत केलेली आहे, आणि एक चांगला पत्रकार तो आहे। माझ्याकडे तो येतो त्यावेळेला मला विचारतो आणि त्याला नाही मी काही बोललो आणि त्याला नाही पटलं तर तो काही छापत नाही किंवा मनाविरुद्ध, पण त्याला जे योग्य वाटतं ते तो छापतो। आणि एक निर्भीड पत्रकार जे बोलतात की खरोखर निर्भीड पत्रकारिता हे दोघंही करतील, त्यांचे सहकार्य करतील अशी मी आशा व्यक्त करतो। मला इथे बोलवलं आणि 2 शब्द माझं मनोगत व्यक्त करण्याची तुम्ही संधी दिलीत त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो।